येस गुड मॉर्निंग एव्हरी वन येस सो नेक्स्ट चाव्हरी वन आयुर बोला बाळांनो येस सो हा चॅप्टर तुम्हाला ओल्ड सिलेबस मध्ये दोन ठिकाणी होता ओल्ड सिलेबस मध्ये तुमच्या न्यू सिलेबस मध्ये नाही येतो तो एकाच ठिकाणी आहे तो ओल्ड सिलेबस मध्ये तो मॅथ्स वन मध्ये होता इलेवन्थला आणि इलेवन्थला तो तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण होता जस आपण पाहिलं तो कोणता चॅप्टर पार्टीशन व्हॅल्यूज जो तुम्हाला इलेव्हनच्या मॅथमॅटिक्स मध्ये पण आहे आणि इलेव्हनच्या इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे सेम वे मध्ये इंडेक्स नंबर पण दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा चॅप्टर होता आणि त्यांनी तो नंतर रिमूव्ह करून टाकला इंडेक्स नंबर आणि फक्त तुम्हाला ट्वेल्थ मध्ये इंट्रोड्युस केला आणि सी ए फाउंडेशनला पण तो तिथे आहे तुम्हाला येस सो व्हेरी इम्पॉर्टंट चैप्टर फ्रॉम युअर फ्युचर स्टडीज एवरी वन आयर ओके नाईस चलो सो आता हा इंडेक्स नंबर आपल्याला इथून काय स्टडी करायचा आहे सो टेक अ न्यू पेज हेडिंग द्या इंडेक्स नंबर ओके सो एव्हरी वन तुम्ही दिली असेल इंडेक्स नंबर हेडिंग चॅप्टरचं नाव सर इंडेक्स नंबर म्हणजे आपण अकरावीला असताना एक चॅप्टर शिकला होता कॉम्प्लेक्स नंबर तर त्यासारखा काही चॅप्टर आहे का हा नो no. कॉम्प्लेक्स नंबर हा पूर्णपणे तुमचा नो एक वेगळा एक चॅप्टर होता आणि इंडेक्स नंबर हा टोटली वेगळा आहे ज्या अर्थी हा चॅप्टर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण होता आणि मॅथ्स मध्ये पण होता याचा अर्थ हा चॅप्टर थोडा ते थोडा अॅनालिटिकल बेस्ड आहे कसा वयांनो अनालिटिकल बेस्ड की याचे जे रिझल्ट आपल्याला दिसणार आहेत हे याच्यावर आपण काहीतरी डिसिजन घेऊ शकतो तसं कॉम्प्लेक्स नंबर नंबरवरून आपण कोणता डिसिजन घेऊ शकत नव्हतो समजतो हा चॅप्टर जो आहे हा थोडासा अनालिटिकल आहे की जो त्याचे रिझल्ट आपल्याला जे रिझल्ट दाखवतो त्यावर आपण थोडेसे डिसिजन घेण्यासाठी भाग पडतो येस एव्हरी वन ओके चला मग मला आधी सर्वांनी मला इज इंडेक्स टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडेक्स फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू एनिबडी टेल मी व्हॉट इज इंडेक्स तुम्ही कधी ऐकला असाल ना की स्टॉक एक्सचेंज मध्ये इंडेक्स वधारला इंडेक्स सुधारला सुधारला आणि वधारला घसरला असे काहीतरी शब्द तुम्ही ऐकले असतील टेल मी इज द कॅन एन न्यू पटकन बोला पटकन कमेंट सेक्शन इंडेक्स बच्चो, बच्चू देर कॅन यू हियर मी वॉट इज इंडेक्स सो इंडेक्स च मीनिंग काय म्हणतो इंडेक्स म्हणजे काय अशी एक संख्या काय अशी एक संख्या जी आपल्याला दर्शवते चेंज जी आपल्याला काय दाखवते चेंज की आपण म्हणतो ना की इंडेक्स हा त्याचा इंडेक्स आहे इंडेक्स म्हणजे काय वाढतो की ही त्याची काय वाढतो चेंज लेवल आहे काय वाढतो चेंज लेवल अनुक्रमणिका नाही रे बाळा ते वेगळं तो इंडेक्स वेगळा तू खूपच लिटल मिनिंग घेतला अनुक्रमणिका नाही लिस्ट ऑर साईन ओके काय म्हणताय बघा लिस्ट ऑर साईन ऑर अ नंबर युज टू मेजर चेंज येस 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 व्हेरी गुड येस थँक्स टू गुगल येस अगेन सॉरी थँक्स टू आर्यन आय मीन ओके चलो सो इंट्रोडक्शन मध्ये आपण इथे सर्वात आधी राहत इंडेक्स म्हणजे काय ओके त्यानंतर आपण इंडेक्स ओके आता इथे इंडेक्स नंबरला पाहताना आपण आधी सुरुवात करूयात की इंडेक्स नंबर म्हणजे काय ओके पहा इथे खूप इझी चांगल्या भाषेमध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चांगल्या प्रकारे दिलेला आहे त्यामुळे आपण त्याचनुसार थोडस जाऊयात ओके बघा इंडेक्स नंबर डिफरंट वेज बाय डिफरंट एक्सपर्ट सम मोस्ट पॉप्युलर डेफिनेशन ओके एक प्रकारे कोणत्या बाबतीमध्ये तर चेंजच्या बाबतीमध्ये इन इन अ व्हेरिएबल ऑर अ ग्रुप ऑफ व्हेरिएबल्स विथ रिस्पेक्ट टू टाइम ओ हो विथ रिस्पेक्ट टू वॉट टाइम हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे येस इंडेक्स हा टाइम नुसार बदलतो म्हणजे बदलतो म्हणजे बदलतोच यस त्यानंतर जिओग्राफिकल लोकेशन ओके ह्याचा आपल्याला कमी प्रमाणामध्ये युज करायचा मध्ये पण आपण टाइम फॅक्टर खूप जास्त डिपेंडेंट आहोत यस अँड सम अदर कॅरेक्टरिस्टिक्स सच एज प्रोडक्शन इन्कम एक्सेट्रा ओके जो आपल्याला सीएलआय मध्ये आपण याचा वापर करणार आहोत कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर मध्ये येस दॅट प्रोडक्शन अँड इन्कम त्याचा आपण थोडाफार संदर्भ आपण घेणार आहोत पण आपण टाइम लक्षात घ्या टाइम सर म्हणजे काय बघा लक्षात घ्या काय होतं वाळंदोम की जसं टाइम हा पुढे 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 चाललाय जसं वेळ हा पुढे पुढे चाललाय तस तसं तस तसं काय होतं एखाद जो आपला पैसा आहे मनी त्याची जी पॉवर आहे पॉवर पॉवर ती कमी कमी होत चालली आहे कमी कमी होत चालली म्हणजे पैसा आपला खाली 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 घसरत चाललाय त्याचा फॉर एक्झाम्पल मला एक सांगा आपण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी मध्ये पाहिलं की जर का आज आपल्याला एक रुपये मिळाला आणि तेच एक रुपये सपोज जर आपल्याला पाच वर्षानंतर मिळाला का चार वर्षानंतर मिळाला काय एक्झाम्पल होतं आपलं पाच वर्षानंतर होतं सो so, आपल्याला आज एक रुपया मिळाला आणि तोच एक रुपया सपोज जर आपल्याला पाच वर्षानंतर मिळाला तर मला सांगा बाळांनो कोणता एक रुपया तुम्ही चूज करताना जो तुमच्या आज मिळणार आहे तो का कारण तुम्ही काय म्हणता सर आज ह्या एक जे मी गोष्ट घेऊ शकतो उद्या तीच गोष्ट घ्यायला मला एक रुपया वीस पैसे द्यावे लागतील म्हणजे टाइम पैशाची व्हॅल्यू काय झाली कमी झाली की नाही बाळांनो तसं फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस एक रुपयामध्ये गोळ्या यायच्या गोळ्या कोणत्या पण गोळ्या यायच्या त्याच्या वीस ऑलमोस्ट वीस गोळ्या यायच्या नंतर त्या गोळ्या झाल्या सोळा कि झाल्या सोळा कि वीस नंतर त्याला लागल्या सोळा मग अशा केसमध्ये आम्ही काय म्हणतो यार एक रुपये मग आम्हाला वीस गोळ्या घेण्यासाठी आम्हाला सव्वा रुपया द्यावा लागायचा सव्वा रुपये येस म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला वाटतो की पैशाची व्हॅल्यू कमी झाली आता मला जर तेवढीच क्वांटिटी जर घ्यायची असेल आय हॅव टू पे मोर मनी आय हॅव टू पे वॉट मोर मनी आणि आता तुमच्या काळामध्ये एक रुपयालाच महत्व राहिले नाही आता जर आपण एखाद्या गरीब माणसाला सपोज जर काही दान म्हणून एक रुपये दिला तो आपल्याकडे अशा नजरेने बघतो आपण काही त्याला एक रुपयातून क्राईमच केलाय समजते वेळांना मग अशा केसमध्ये काय आहे की जो इंडेक्स नंबर आहे तो या ठिकाणी वर्क करतो काय की एक रुपयाची व्हॅल्यू त्यावेळेस काय होती आणि आज त्याची व्हॅल्यू काय झालेली आहे दॅट इज शोन बाय इंडेक्स नंबर समजते वेळांनो अँड दॅट चेंजेस विथ द टाइम ओके नेक्स्ट बघा अँड इंडेक्स नंबर इज यूज फॉर मेजरिंग चेंज इन सम क्वांटिटी दॅट कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली ओके लक्षात घ्या की त्यांचं काय म्हणणं इंडेक्स नंबरच आपण आता ह्याचा ही जी डेफिनेशन ना ही थोडीशी इकॉनॉमिक्सच्या वे मध्ये आहे ओके लक्षात घ्या इकॉनॉमिक्सच्या वे मध्ये कसं त्यांचं म्हणणं आहे ओके okay. की काही इकॉनॉमिक्स काय म्हणतात की इंडेक्स नंबर हा मोजण्यासाठी तुम्ही प्राइसचा सहारा घ्या काय घ्या प्राइसचा सहारा घ्या पण काही इकॉनॉमिस्ट आले आणि ते काय म्हणले नुसती प्राइस घेऊन चालणार नाही तुम्हाला काय करायला गेल त्या प्राइसला माणूस किती क्वांटिटी डिमांड करायचा आणि ह्या प्राइसला माणूस किती क्वांटिटी डिमांड करतो या दोन्हीचा तुम्हाला एकत्रित अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुमचा इंडेक्स नंबर काय होईल एकदम चांगल्या प्रकारे निघेल असं खूप जरा इकॉनॉमिक्सचं त्या ठिकाणी डिस्कशन झालं आणि त्यातनं खूप सारे इकॉनॉमिक्सनी खूप सारे फॉर्म्युले आपल्याला दिले समजतो मुंबई त्यांचं तेच म्हणणं आहे अँड इंडेक्स नंबर इज यूज फॉर मेजरिंग चेंज चेंज इथं बघा इंडेक्स नंबरचा उपयोग आपण चेंज साठीच करतो कशामध्ये चेंज इन सम क्वांटिटी ओके आधी आपण प्राईसचा विचार केला नंतर आपण क्वांटिटीचा विचार करतोय आणि नंतर आपण आता दोघांचाही विचार करणार टेकन बोथ ऍज टुगेदर बघा इंडेक्स म्हणतात इज अ सिंगल रेशो युजुअली एक्सप्रेस ओके तो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या इंडेक्स नंबर इज अ रेशो सर्वात आधी सर्वांनी लक्षात घ्या इंडेक्स नंबर इज अ रेशो इट डज नॉट हॅव एनी युनिट त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट आहे का अजिबात नाही बट इट इज एक्सप्रेस्ड इन परसेंटेज आपण ते नेहमी कशामध्ये एक्सप्रेस करतो मध्ये कारण की आपण काल्टीप्लाय काय करत असतो हंड्रेड त्याच्या प्रत्येक फॉर्म्युला आपण मल्टीप्लाय काय करतो हंड्रेड करतो येस सेव्हरल व्हेरिएबल्स व्हेरिएबल्स बिटवीन टू डिफरंट टाइम्स प्लेसेस अँड सिच्युएशन एकदम इझी समजू सो तुम्हाला आता इंडेक्स नंबर म्हणजे काय करायला इंडेक्स नंबर मेजर्स वॉट चेंज ओके आता लक्षात घ्या सर Uh, मला सांगा एक सिम्पल एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला की सपोज तुम्ही दहावीला होते होते की नाही आणि आता तुम्ही आहात ओके सो दहावीला तुम्ही असताना तुम्हाला, तुम्हाला पन्नास टक्के पडले होते किती पन्नास टक्के बेस्ट ऑफ फाईव्ह पन्नास टक्के चलो आणि तुम्ही दहावी पास झाले दहावी पास होऊन तुम्ही खूप असे जिंदगीचे एकदम वैताग यार दहावी 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 आता खूप अभ्यास केला आता वाद झालं आता मला थोडीशी अभ्यास पण करायचा ना मस्ती पण करायची आहे so, सो तुम्ही जॉईन केला तोडमल्स अकॅडमी फॉर कॉमर्स ओके okay, क्लास तुम्ही जॉईन केला अकरावी लागले माझ्याकडे म्हणले ला सर आय वॉन्ट टू टेक कॉमर्स म्हणलं तुला किती टक्के सर पन्नास टक्के म्हटलं बरं ठीक आहे च म्हणलं बेस्ट ऑफ फाईन का म्हटलं हो चलो म्हणलं घे ऍडमिशन चल काही प्रॉब्लेम नाही मग आपण त्याला पन्नास टक्केला ऍडमिशन दिलं अकरावी कसा कसा पास झाला बिचारा इंग्लिश मिडियम होतं पण बारावीला आला आणि त्याला किती टक्के पडले बाळांनो पंचाहत्तर टक्के किती टक्के पडले त्याला तोडमोल क्लास लावला डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के पडले अय फुलावा अख्ख्या कॉलनी मध्ये दे त्याने पेढे वाटू वाटू लोकांना एकदम हैराण करून टाकलं ओके आता हा डायरेक्ट पंच्याहत्तर टक्के आता मग तू माझ्याकडे पण पेढे घेऊन आला ओके मी त्याला म्हणलं की बघ तू दहावीला पन्नास टक्के होते मला सांग तुझी कितीने ग्रोथ झाली तुझी ग्रोथ कितीने झाली मी त्याला विचारलं तुझी ग्रोथ झाली तर कितीने झाली तर तो म्हणला सर मी सुरुवात केली ती पन्नास टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून माझे टक्के वाढले पंचवीस टक्क्यांनी जर पन्नास पैकी पंचवीस वाढले तर शंभर पैकी किती सर माझी पन्नास टक्के ग्रोथ झाली सर माझी काय झाली पन्नास टक्के ग्रोथ झाली सर पन्नास टक्के म्हणला अरे वा कसला वारी या पन्नास टक्के ग्रोथ झाली याची डायरेक्ट पंचवीस टक्के टक्के वाढले बांधो पंचवीस टक्के हे ऍडिशन झाली इज अ धिस इज ऍडिशन आणि दिस इज ग्रोथ कळतं ना बांधो ऍडिशन मध्ये आणि ग्रोथ मध्ये फरक आहे पन्नास चे पंच्याहत्तर होणे इज ऍडिशन आणि पन्नास आणि पन्नास मध्ये पन्ना पन्नास मध्ये पन्नास टक्के ऍड होणे इज अ ग्रोथ समजते बाळांनो ओके चलो सो so, त्यांनी काय झालं माझी पन्नास टक्के काय झाली ग्रोथ आली मी त्याला म्हणलं अरे तू ठीक आहे म्हणलं तू पन्नास टक्के ग्रोथ तर म्हणतोय मला मग तू हे कॅल्क्युलेट कसं केलं कॅल्क्युलेट सर मी काय केलं ला आहे ना ला मी माझं बेस इयर पकडलं अरे बापरे म्हणलं तू टेन्थ ला बेस इयर पकडलं आणि सर मी ज्याच्या बरोबर कम्पेअर करायचंय ना जिसके साथ मेरे को कम्पेअर करणे काय ना उसको मेने करंट इयर पकडा म्हणलं मग मी म्हणलं की अरे म्हणजे जर का मला ग्रोथ जर काढायची असेल मला जर इंडेक्स काढायचा इंडेक्स तर मला बेस इयर आणि करंट इयर दोन गोष्टी लागतील का तो, था था। तो नहीं करना। हो सर मग तुम्ही डिवाईड कशाने करणार तुम्ही कम्पेअर कशापासून करणार कम्पेअर कोणत्या लेवल पासून करणार म्हणून हा तुझा बरोबर आहे मग अशा केसमध्ये बाळून नो इंडेक्स नंबर मध्ये पण जेव्हा आपण काय करतो नो चेंज काढतो ना चेंज बघा इथे पण आपण पन्नास टक्केने चेंज झाला काढले की नाही पन्नास टक्केने चेंज झाला काढले की नाही येस मग आपण इंडेक्स नंबर काढताना पण बाळन नो आपल्याला दोन इयर माहित असणं गरजेचं आहे तो पहिलं इयर आहे पहिलं इयर आहे बेस इयर विच इयर बेस इयर आता त्या बेस इयर मध्ये काय आपण करतो बेस इयर मध्ये टूक दॅट इयर विथ वू विथ विच वी हॅव टू कम्पेअर अवर नेक्स्ट सिच्युएशन समजतो ज्या इयरला अनुसरून आपल्याला कम्पेअर करायचंय त्याला आपण म्हणतो बेस इयर जसं आपले घरचे म्हणतात अरे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही चारण्यामध्ये बाजार करायचो चारण्यामध्ये बाजार म्हणजे आता चाराने येत नाही रस्त्यावर जरी पडले तरी कोणी उचलत पण नाही म्हणजे रस्त्यावर पण सापडत नाही आजकाल कारण की ते गायबच झालेत पूर्णपणे मग अशा केसमध्ये जे ग, जे इयर आहे जे आपण त्यांचा कम्पेअर करू की वडिलांच त्या काळी पंचवीस पैशामध्ये बाजार व्हायचा हो आता पाचशेची नोट घेऊन गेलो त्यातही सर्व भाज्या येत नाहीत समज मग आपण ह्याला काय नारवानो बेस इयर ट्वेंटी पैसे वाला इज अ बेस इयर आणि ज्याच्या बरोबर कम्पेअर करतोय ज्याच्या सॉरी सॉरी ज्याच्यासाठी कम्पेअर करतोय त्याला आपण काय म्हणणार करंट इयर आयुदर बच्चू येस मग इथं वळ आपल्याला दोन नो पहिला पाहिजे वाळण आपला कोणता बेस पिरियड आणि दुसरा कोणता वळणू करंट पिरियड कोणता पाहिजे बेस पिरियड आणि दुसरा कोणता करंट पिरियड ओके आता हे डिटेल मध्ये आपण पाहूयात नेमकं काय असतं तुम्हाला ह्याचा हे तर कळली पूर्णपणे वॉट इज दिस ओके okay? तुम्हाला याचा आता पूर्णपणे सारांस्त कळलंय की करंट इयर म्हणजे काय आणि बेस इयर म्हणजे ओके okay. त्यानंतर वाहनो आता आपण येऊयात परत इंडेक्स नंबरवर ओके सो इंडेक्स नंबरवर ज्यावेळेस आपण येऊ त्या केसमध्ये आपण तीन प्रकारचे इंडेक्स नंबर आपण इथे अभ्यास करणार आहोत थ्री टाईप्सचे ओके okay? पहिला आहे प्राइस इंडेक्स नंबर पहिला कोणता आहे प्राइस इंडेक्स नंबर दुसरा आहे क्वांटिटी इंडेक्स नंबर आणि तिसरा नो व्हॅल्यू इंडेक्स नंबर आता तुम्हीच मला सांगता ना कुणी वाचायचं नाही आणि कुणी गुगलही करायचं नाही मग सांगा प्राइस इंडेक्स नंबर हा कोणाशी रिलेटेड असेल प्राइस इंडेक्स नंबर हा काय 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 मेजर का करेन तुम्ही सांगा नावच सांगा बघा प्राइस म्हणजे काय प्राइस आणि इंडेक्स नंबर म्हणजे काय चेंज सो चेंज इन प्राइस बोल बांधो हा काय करण बांधो चेंज इन प्राइस करणार की बघा नावातच आलं सर्व येत आता इंडेक्स या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला काय विच दॅट इज चेंज इंडेक्स म्हणजे काय म्हणतो चेंज एवरीवन एवढं एवढं कळलं आपल्याला सो प्राइस इंडेक्स म्हणजे काय प्राइस मध्ये होणारा चेंज मेजर आहे ओके बघा इथं चेंज इन अ लेवल ऑफ प्राइसेस ओके दुसरं पावांनो क्वांटिटी इंडेक्स मला सांगा याच्यामध्ये काय असणार आहे बघा ही सेकंड नंबरची डेफिनेशन जी आपण पाहिली इथे ही सेकंड नंबरची डेफिनेशन जी आपण पाहिली येस काय असणार क्वांटिटी इंडेक्स नंबर काय असणार आहे <coughs> क्या रहेगा वो क्वांटिटी इंडेक्स नंबर बोलो बच्चो क्वांटिटी येस व्हेरी गुड मागच्या वर्षी किती क्वांटिटी कन्झ्युम झाली ह्या वर्षी किती क्वांटिटी कंझ्युम झाली ह्या दोघांमधला चेंज एकदम इझी बेस इयर आणि करंट इयर मध्ये क्वांटिटी गुड क्वांटिटी आता व्हॅल्यू व्हॅल्यू मध्ये काय असेल बोला बरोबर पटकन व्हॅल्यू मध्ये काय असणार आहे बोला पटकन तुम्हाला माहिती व्हॅल्यू मध्ये काय असणार व्हॅल्यू मध्ये हा चेंज इन व्हॅल्यू व्हेरी व्हेरी नाईस करेक्ट करेक्ट व्हेरी टॅलेंटेड गाईज ओके okay. पण मला सांगा व्हॅल्यू म्हणजे काय म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय म्हणजे व्हॅल्यू म्हणजे आपण म्हणतो ना काका हे, हे पुस्तकाची काय व्हॅल्यू आहे तर ते प्राइस थोडी आहे मग ए, ए सोन्या ए सोन्या जर व्हॅल्यू म्हणजेच प्राईस तर मग प्राइस, प्राइस, प्राइस इंडेक्स नंबर व्हॅल्यू इंडेक्स नंबर आपण सेपरेट का अभ्यास करतोय नाही नाही हो तुम ही जादा भावनिक अभी येस व्हेरी गुड ऋतुजा येस व्हेरी गुड व्हॅल्यू म्हणजे काय बाळांनो लक्षात घ्या की आपण थर्ड डेफिनेशन जे थर्ड डेफिनेशन ती ते काय म्हणतात बाळांनो येस व्हेरी गुड व्हेरी गुड येस त्यांचं काय म्हणणं इथे व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्ही काय केलं पहिल्यांदा प्राइस मध्ये प्राइस किती होती प्राइस मागच्या वर्षी किती होती आणि या वर्षी किती प्राइस होती त्याचा तुम्ही इंडेक्स नंबर काढला नंतर आपण काय केला क्वांटिटी मागच्या वर्षी किती होती या वर्षी क्वांटिटी किती होती त्याचा इंडेक्स नंबर काढला मग आता व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे काय प्राईस इंटू क्वांटिटी मागच्या वर्षी त्या कमोडिटीवर किती रुपये खर्च झाला ह्या वर्षी त्या कमोडिटीवर किती रुपये खर्च झाला दॅट इज व्हॅल्यू दाईस इंटू क्वांटिटी नेहमी लक्षात घ्या काय व्हॅल्यू इंडेक्स नंबर रेशिओ ऑफ एग्रीगेट व्हॅल्यू गिवन कमोडिटी ग्रुप ओके व्हॅल्यू ऑफ इंडेक्स नंबर ओके कम कम अरे रे कम्बाइन प्राइस अँड क्वांटिटीज बाय टेकिंग प्रोडक्ट ओके सो प्राइस इंटू क्वांटिटी नाव म्हणजे काय असतं त्याची प्राइस काय आहे आणि आपण किती त्याची क्वांटिटी घेणार दॅट कम कम्बाइनली टेकन ॲज व्हॅल्यू वी आर कॉमर्स स्टुडंट आणि वी शुड नो द डिफरन्स बिटवीन प्राइस अँड व्हॅल्यू काय जाऊ देअर ओके सो खूप बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या आपण कम्पेअर केलेले आहेत नोटेशन आपण येऊयात पण त्याआधी आपण थोडीशी थेअरी आपण लिहिणार आहोत येस चलो So give heading index number and write down. Take new page, give heading index number and start writing. Write down. Index numbers are, index numbers are indicators. इंडेक्स नंबर्स आर इंडिकेटर्स कशाचे ऑफ चेंज इंडेक्स नंबर्स आर इंडिकेटर्स कशाचे इंडिकेटर नव्हते ऑफ चेंज इंडिकेटर्स ऑफ चेंज ओवर ओवर अ ओवर स्पेसिफाईड पिरियड आता आपल्याला मॅथ्स जे कामाचं मी तेवढंच तुम्हाला लिहून देतोय वी आर ऑलवेज गोइंग टू टेक टाइम इन टू अकाउंट येस आपल्याला ते काही गरज नाही आहे ते इकॉनॉमिक पार्ट झाला पूर्णपणे ज्यांचं बाकीच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहत होतो ना टाइम जिओग्राफिकल एरिया वगैरे वगैरे जे काय आहे ते बट आपल्यासाठी आहे मध्ये ओके सो स्पेसिफाईड पिरियड ओव्हर स्पेसिफाईड पिरियड They are indicators. They are indicators of of inflationary i n f l a t i o n a r y inflationary and and deflationary d e f l a t i o n a r y deflationary tendencies yes next write down इथे पण एक त्यांनी दिली बघा टेक्स्टबुक मध्ये तुमच्या खूप भारी दिली इथे शॉर्ट अँड सिम्पल डेफिनेशन इथे चेंज इन अ जनरल लेवल ऑफ प्राइस युजिंग स्टॅटिस्टिकल टूल नोन एज इंडेक्स नंबर ओके तो ही पण एक साधी सोपी सरळ डेफिनेशन आहे ओके तर बट तुम्ही आपली जरी वापरता तरी पण चालतं ओके आणि याचा तुम्हाला सीए फाउंडेशन मध्ये पण उपयोग होणार आहे काय परत सांगू डेफिनेशन सांगू परत by the index numbers are indicators of change over a specified period. change over specified period, comma, they are indicators of inflationary and deflationary tendencies. inflationary and deflationary tendencies. ओके डन सो इंडेक्स नंबर तर आपल्याला कळले म्हणून आता आपण चांगल्या प्रकारे पाहिलंय दुसरं त्यांनी बघा इथे इथे दिले त्यांनी आपल्याला निफ्टी सेन्सेक्स तुम्ही जर न्यूज पाहत असता तुम्हाला या गोष्टी कळून जातील की सेन्सेक्स वधारला सुधारला हे कसं करतात ते त्यांचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलनुसार ते चालत असतात ओके okay. पुढे मागे मी तुम्हाला तो ही सांगून टाकेल नाही का एखाद्या एक, एक रॉ डिस्कशन मध्ये ओके okay. नेक्स्ट आज नको नेक्स्ट आता इथे नो टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर ओके सो इन आवर स्टडी वी आर टू लर्न थ्री टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर सो गिव वेडिंग देर आर किंवा पॅराग्राफ करा एक पॅराग्राफ करा देर आर थ्री कॅटेगरीज ऑफ इंडेक्स नंबर

स्क्रीनवर पाच इज डिनोटेड एज वॉट पी झिरो वन ल त्याच्या पुढे इट मेजर्स इट मेजर्स चेंज इन चेंज इन level of prices it measures change in level of prices in the economy in the economy next number 2 Takavano. no number 2 quantity index number which is denoted as q01 क्यू झिरो वन आता सांगा काय असेल याच्यामध्ये प्राइस एडिंग घेऊन क्वांटिटी शब्द का राईट डाऊन इट मेजर्स चेंज इन इट मेजर्स चेंज इन क्वांटिटीज इट मेजर्स चेंज इन क्वांटिटीज

एक्सेट्रा यस बच्चों गुड नेक्स्ट नंबर थ्री वैल्यू इंडेक्स नंबर वैल्यू इंडेक्स नंबर it is the combination of write down oh, sorry denoted by v01 next write down it is a combination of it is combination of both prices and quantities It is a combination of both prices and quantities. Yes. ओके सर तीन गोष्टी आपण शिकणार आहोत प्राइस क्वांटिटी अँड व्हॅल्यू इंडेक्स नंबर एक नोट टाकाव नोट राईट डाऊन निलो नोट बिलो दॅट बघा अच्छा ही नोट तर आपण नंतर लिहूयात आधी ही नोट टाकू आपण राइट डाउन राइट डाउन दीरियड सॉरी ऑल इंडेक्स नंबर्स आर राइट डाउन नोट टाका दीद इंडेक्स नंबर्स आर रेशोज इंडेक्स नंबर्स आर रेशोज Generally expressed as Generally expressed as Percentage Generally expressed as Percentage and they do not possess and

all index numbers are ratios generally expressed as a percentage generally expressed as percentage and they do not possess and they do not possess any unit त्यांना कोणतेही युनिट नाहीये जसं आपण सांगितलं की सर हा माझी ग्रोथ झाली तोडमोड क्लास लावल्यावर माझी ग्रोथ झाली किती झाली हा पन्नास टक्के ग्रोथ झाली म्हणजे ऍडिशन किती झाली आधी पन्नास टक्के होते आता पंचवीस टक्के ऍड झाले म्हणजे पंच्याहत्तर टक्के मल पडले येस एनी इशू ऑल क्लिअर बोलवचो इज इट डन ग्रेट चलो नेक्स्ट नो बेस इयर नेक्स्ट बेस टाका राईट डाऊन बेस इयर म्हणजे काय समजून घेऊ आपण राइट डाऊन द पिरियड विथ रिस्पेक्ट टू विच

<clears throat> it's, called based it's called base period. it is called base period is called base period. and it is denoted by and it is denoted by suffix zero suffix s u f f i x suffix zero म्हणजे काय नो की बेस ईयर चा शेवटी म्हणजे ज्या इयरच्या शेवटी सपोज जर झिरो लागलेला असेल म्हणजे इयरच्या शेवटी नाही तर नोटेशनच्या शेवटी जर का झिरो लागलेला असेल जसं प्राइस सपोज जर प्राइस इज बाय पी आणि आपल्याला पी झिरो आणि पी वन अशा दोन गोष्टी दिल्या असतील सो इथं झिरो आहे ना म्हणायला आपण म्हणणार प्राईस ऑफ बेस इयर आणि पी वन म्हणजे काय प्राइस ऑफ करंट इयर याच बच्चो ज्या नोटेशनच्या इथे झिरो असेल म्हणजे तो डेटा बेस इयरशी रिलेटेड आहे जसं सपोज जर आपल्याला व्हॉल्यूम इंडेक्स नंबर काढायचा आहे तर आपल्याला क्यू दिलाय क्यू झिरो दिलाय क्वांटिटी झिरो दिलेली आहे तर दिस इज क्वांटिटी ऑफ बेस इयर येस हे आपल्याला समजायला सोपं जातं एव्हरी वन येस नेक्स्ट हेडिंग नो करंट इयर नेक्स्ट हेडिंग नो करंट इयर

Required to be made is called as is called as current period. Is called as what current period, and it is denoted by suffix one.

చివ నెక్స్ట్ నోటేషన్స్ గివ నెక్స్ట్ నోటేషన్స్ రాయిట్ డౌన్ ओके okay. स्मॉल पी झिरो बघा काय नो पहिले नोटेशन घ्या जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते तसंच लिहायचंय पूर्णपणे स्मॉल पी आहे बरं का स्मॉल पी झिरो स्मॉल क्यू झिरो स्मॉल पी वन स्मॉल क्यू वन ओके चला पहिलं नोटेशन आपण लिहू नो स्मॉल पी राईट डाऊन प्राईस ऑफ कमोडिटी इन बेस इयर प्राइस ऑफ कमोडिटी इन बेस इयर येस सर कस काय बघा सर बेस इयर आणि झिरो आला आपण लिहिता की ना आता सफिक्स झिरो सफिक्स म्हणजे काय नंतर अफिक्स म्हणजे काय अफिक्स सी ए रितिका तोडमल सो रितिका तोडमल इज अ नेम प्रिफिक्स्ड बाय सी एस समस्त वेळांनो प्रिफिक्स आपण त्याच्या आधी लावलं आधी एखादी गोष्ट जर आधी आली दिस इज एज व्हॉट प्रिफिक्स आणि जर एखादी गोष्ट आपण नंतर लावली तर त्याला आपण म्हणतो होतो सफिक्स येस जसं आपण आडनावाच्या पुढे कधी कधी लावतो ना वाहनो कसं नाव नाव लिहिलं आपण सपोज अक्षय तोडमल पाटील सो so दिस इज सफिक्स हेच बच्चो जर मी लावलो तर ओके okay, डन चलो सो दिस इज सफिक्स जे नंतर लावतो आपण डॅट इज कॉल सफिक्स जर आधी लावला आपण तर त्याला आपण काय ना प्रिफिक्स असं म्हणणार येस बच्चो ग्रेट चलो नेक्स्ट सो पी झिरो लिहिल्या नो ग्रेट त्यानंतर क्यू झिरो सेम लि प्राइस ऑफ कॉमोडिटी सॉरी नाही क्यू झिरो नाही नेक्स्ट तुम्ही लिहिलाय का क्यू झिरो आपण पी वन लिहून येतो पी वन लिहू येत पी वन प्राइस तुम्ही पहिले झाले तुमचं फक्त नंबर टू नो पी वन नेक्स्ट लेवल नो पी वन ओके सो पी वन म्हणजे काय नो वन आला इथं म्हणजे काय असणार प्राइस ऑफ करंट इयर राईट डॉन प्राइस ऑफ कमोडिटी इन अ करंट इयर प्राइस ऑफ कमोडिटी इन करंट इयर ओके त्यानंतर नाही लॅव्हल नो क्यू झिरो क्यू झिरो ओके राईट डाउन क्यू झिरो सो क्वांटिटी असं लिहा मी सांगतो ते लिहा क्वांटिटी ऑफ कमोडिटी क्वांटिटी Of a commodity produced, purchased or consumed. Quantity of a commodity produced, purchased or consumed in base year in base year. येस नेक्स्ट पी झिरो नाही काय आता क्यू वन सॉरी क्वांटिटी ऑफ कमोडिटी प्रोड्यूस परचेस ऑर कन्झ्युम्ड इन करंट इयर वरचे लाईन कॉपी पेस्ट खाली फक्त काय शब्द बेस इयरच्या ठिकाणी करंट इयर फक्त फुट करतात सो राईट डाऊन क्वांटिटी ऑफ कमोडिटी क्वांटिटी ऑफ कमोडिटी Produced, purchased, or consumed in current year. इन करंट इयर येतो बच्चों एकदम इजी गुड नेक्स्ट का डब्ल्यू राइट डाउन नेक्स्ट डब्ल्यू स्मॉल या स्मॉल डब्ल्यू राइट डाउन वेट्स असाइंड मी तुम्हाला थ्रू एक्झाम्पल समजून सांगेल वॉट इज वेट सध्या लिहून घ्या फक्त वेट्स असाइंड टू कमोडिटी वेट्स असाइंड टू कमोडिटी अकॉर्डिंग टू वेट्स असाइंड टू कमोडिटी अकॉर्डिंग टू इट्स रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स इन द ग्रुप इट्स रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स इन द ग्रुप आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या एक्झा पहिल्या फॉर्म्युल्याकडे येस व्हेरी इम्पॉर्टंट डब्ल्यू झालं सर्वांचं नेक्स्ट इज कॅपिटल आय कॅपिटल आय नेक्स्ट नोटेशन इज वॉट कॅपिटल आय बघा काय म्हणतात सिंपल इंडेक्स नंबर कॅपिटल आय म्हणजेच काय बोल नो सिंपल इंडेक्स नंबर आय फॉर इंडेक्स नंबर यस इट इज ऑल्सो कॉल्ड इट इज ऑल्सो कॉल्ड प्राइस रिलेटिव्ह काय वेळांटिव्ह ओके आता लक्षात घ्या सिंपल इंडेक्स नंबरचं काम काय आहे सिंगल कमॉडिटीवरच्या प्राइसवर झालेला परिणाम शोधणे काय वळ काय बोलतो मी सिंपल इंडेक्स नंबर सिंपल इंडेक्स नंबर याचं एकच काम आहे सिंगल कमोडिटी सिंगल कमोडिटी वर झालेल्या परिणाम बस दॅट्स इट खतम बाकी उसको कुछ और करने का नाही आहे बिलकुल वॉट प्राइस इंडेक्स सिंपल इंडेक्स नंबर और वो सिर्फ प्राइस को ही जस्टिफाय करता है ओके बघा त्याचा फॉर्म्युला राईट डाउन सिंपल इंडेक्स नंबर इज इक्वल टू म्हणजे आय इज इक्वल टू हा फॉर्म्युला त्याचा पी वन अपॉन पी झिरो इंटू हंड्रेड ओके आता काही जण मला उद्या परवा एखादा प्रश्न विचारणार आहेत ओके म्हणून हा फॉर्म्युला नीट पाहून घ्या तुम्ही मला एक प्रश्न विचार विचारा अशी माझी अपेक्षा आहे उद्या परवा ओके ओके चलो नेक्स्ट पी झिरो वन जे आपण तर लिहिलं त्याची गरज आहे का आपण तर ना लिहिलं प्राइस इंडेक्स नंबरच्या पुढे आपण पी झिरोय सो इज इट रिक्वायर्ड दॅट वी शुड राईट राईट इट अगेन एनीबडी वॉन्ट टू राईट इट अगेन आपण पी झिरो लिहिले ना बघा पी झिरो लिहिलं ना आपण ज्याला पाहिजे असेल त्यांनी लिहून घ्या पी इक्वल टू प्राइस इंडेक्स नंबर क्यू झिरोज इक्वल टू क्वांटिटी इंडेक्स नंबर

ओके जसं पण आपण वरती लिहिलेलं आहे सो नॉट रिक्वायर टू राईट अगेन ओके काही गरज नाही ओके okay. चला मी तुम्हाला एक थोडीशी आयडिया देऊन टाकतो की आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण नेमकं पाहणार काय आहोत ओके लक्षात घे आपण याच्यामध्ये पाहणार कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर या इंडेक्स नंबर काढतात कसा तो इंडेक्स नंबर काढण्यासाठी वानवतो तिथे दोन प्रकार आहेत एक आहे सिंपल एवरेज इंडेक्स नंबर आणि दुसरा आहे वेटेड एवरेज इंडेक्स नंबर दुसरा कोणता अन्नो वेटेड एवरेज आता सिंपल इंडेक्स नंबर जसं आपण काढतो अन्नो त्या मध्ये आपण प्राइस इंडेक्स नंबरही काढतो क्वांटिटी पण काढतो आणि वॉर्ड व्हॅल्यू पण काढतो येस या सर्व आपण व्हॅल्यूज आपण इथे यूज करणार आहोत येस त्याच्या आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत ओके याच्यासाठी आपल्याला लॉक टेबलची गरज लागू शकते एव्हरी वन एव्हरी वन वी माइट रिक्वायर्ड लॉक टेबल ऍट सम प्लेसेस सो बी रेडी ओके त्यानंतर हा ओके फाईव्ह पॉईंट वन त्यांनी लगेच केला इथे कव्हर ओके ओके त्यानंतर बांधणो येस उसके बाद आय बच्चो देखो इतने सॉर सारे लोक सेकंड मेथड कोणती बांध इथे पहा वेटेड एव्हरेज मेथड सो वेटेड एव्हरेज मेथड काढताना बांधनो इथे पा लाईनच लाईन लाईनच नाईन पहिला माणूस आपण पाहणार आहे लॅस्पियर कोणता लॅस्पियर्स फर्स्ट

तोड मरोड करके कुछ तो करके अपन करते थे लेकिन फिशर अगर आ जाए तो इसका मतलब है आपला कार्यक्रम झालेला आहे yes? okay? यस ओके अंतरांतर एक शेवटचा माणूस आपण पाणार बांधको कोणतो वॉल्स नेक्स्ट पर्सन कोण बांधू वॉल्स यस yes? बोला वाळनो आणि या सर्वांच्या फॉर्म्युलाज एक पॅटर्न आहे जो पॅटर्न आपण एकदा स्टडी केला की फॉर्म्युलेवरती अभ्यास करण्याची काही गरज नाही ओके okay? मग हे झाल्यानंतर वयां आपल्याला सेम वे मध्ये टेबल तयार करणे त्याचे अन्सर काढणे लॉक टेबल यूज करणे त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करणे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक आहे कोणता आपल्यासाठी सी एल आय कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर सी एल आय आपण त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये दॅट इज कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर ओके आणि जर तुम्हाला लॅस्पियर सपोज जर आला तर तुम्हाला वळांनो अजिबात कोणताही अडचण येणार नाही कारण की जो फॉर्म्युला लॅस्पियरचा आहे तोच फॉर्म्युला इथे बघा हाच फॉर्म्युला बघा पी वन पी झिरो आणि खाली काय पी झिरो क्यू झिरोपर तोच फॉर्म्युला आहे पी वन पी झिरो अपॉन पी झिरो क्यू झिरो ओके सो तुम्हाला लॅस्पियर आलं की सीएलआय तुम्हाला आयडेंटिटी घेऊन जातो पण सीएलआय मध्ये एक सेकंड टाईप आहे वेटेडचा ओके okay, बघा इथे हा वेटचा तर हा थोडासा डिफरंट आहे डिफिकल्ट नाहीये डिफरंट आहे डिफरंट डिफिकल्ट नाहीये डोंट वरी अबाउट येस सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू डील विथ अवर टोटल चॅप्टर ओके व्हेरी इम्पॉर्टंट आणि एकदम फुकटचे मार्क देणारा चॅप्टर आहे फुकटचे मार्क एकदम म्हणजे एकदम फुकटचे मार्क्स देणार आहे काहीच कष्ट करण्याची गरज नाही okay? आपल्याला काहीच म्हणजे काहीच कष्ट करण्याची गरज नाही ओके आणि हा चॅप्टर नंतर फाईव्ह पॉईंट थ्री वर आपला संपून जाईल ओके okay? एकदम इझी काही टर्मोलॉजीज आहेत ज्या आपल्याला इकॉनॉमिक्स पासून आलेल्या आहेत ज्या आपल्याला इकडे वापरावं लागतील येस वन आय देअर ओके yes, okay? so, बच्चो एनिबडी हॅव्हिंग एनी क्वेश्चन विथ अ सेशन आय होप नो येस नसायला पण पाहिजे कारण की आज आपण तसं काही केलंच नाहीये